आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज मुंबई आणि पुण्यातील गणेश मंडळांचं दर्शन घेणार आहेत. मुंबईतील लालबागचा राजा आणि केशवजी नाईक चाळीतील गणपतीचं ते दर्शन घेतील आणि त्यानंतर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपतीचं दर्शन घेतील. अहमदनगर धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी यशवंत सेनेचे कार्यकर्ते चौंडी इथं उपोषणाला बसलेत. या उपोषणाचा आजचा 20वा दिवस असूनही ते आपल्या मागणीवरती ठाम आहेत. तर दुसरीकडे शासन स्तरावरील हालचाली सुरू असून आंदोलनकर्त्यांची भेट घेण्यासाठी गिरीश महाजन चौंडीत येणार आहेत. मराठवाड्यासह राज्यातले अतिवृष्टीग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांना विम्याचं संरक्षण मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली. याबद्दल सकारात्मक पावलं उचलली जात असल्याचं मुंडेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. ते न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनासाठी आले होते. तीन दिवसांपासून हजेरी लावणाऱ्या वरुण राजांना आज उघडीप दिली आणि काल खरंतर उघडीप दिली आणि पुणे जिल्ह्यात 26 ते 28 सप्टेंबर या कालावधीत ढगाळ वातावरणाबरोबरच हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तसंच घाटमाथ्यावर पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून येलो अलर्ट सुद्धा दिलाय. आगामी काळात कांदा भाव खाण्याची शक्यता आहे कारण पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा मनमाड मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याची लागवड झाली आहे 40% कमी झाली आहे. त्यामुळे काही दिवसात आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राजवळच्या गुजरातमधून गणेशोत्सवाच्या काळात दररोज 60 ते 80 खासगी बसेसमधून शेकडो भाविक केवळ लालबागचा राजा आणि मुंबईतल्या अन्य महत्वाच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी येत असल्याचं दिसून आलं. अवघ्या 24 तासांच्या या समूह सहलींमध्ये गणेश दर्शनासह मुंबईचं धावतं पर्यटन सुद्धा उरकलं जात आहे. गुजरातमधून येणाऱ्या भाविकांची संख्या कोरोना काळानंतर लक्षणीय प्रमाणात वाढली असल्याचं निरीक्षण पालघर जिल्ह्यातील वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी नोंदवलं. सर्वोच्च न्यायालयानं मुंबईसह राज्यातील व्यापाऱ्यांना 2 महिन्यांमध्ये दुकानांवरती मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले. गेल्या वर्षी राज्य सरकारनं महाराष्ट्रातील सर्व दुकानांवरती मराठी भाषेत पाट्या लावण्याचे आदेश जारी केले होते आणि त्याला फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोसिएशननं न्यायालयात आव्हान दिलं होतं. मध्य रेल्वेवरील शिव म्हणजे सायन रेल्वे स्थानकाजवळील रेल्वेमार्गावरील ब्रिटिशकालीन 111 वर्ष जुन्या उड्डाणपुलावरती लवकरच हातोडा पडणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय अनंत चतुर्दशीनंतर मध्य रेल्वे आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संयुक्त बैठकीनंतर घेण्यात येईल. यानंतर रेल्वे गाड्यांचं आणि वाहनांचं नियोजन ठरेल. नवी मुंबईतील ठाणे बेलापूर रोड पाम बीच आणि सायन पनवेल या प्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीनं सिडको महामंडळानं महत्वपूर्ण पाऊल उचललंय. त्याचाच एक भाग म्हणून तुर्भे खारघर दरम्यान लिंक रोड तयार करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात येतोय. 3,166.78 कोटी रुपये खर्चांचा हा प्रकल्प पुढील 4 वर्षात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. बेलापूर ते पनवेल ब्लॉक दरम्यान रात्रीच्या वेळी पनवेल दादर आणि पनवेल ते बेलापूर मार्गावरती नवी मुंबई महानगरपालिकेनं विशेष बससेवा सुरू केली. मात्र या बससेवेला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळतोय आणि आतापर्यंत दररोज 50% प्रवाशांनी प्रवास केला असून त्यामुळे या मार्गावरती एनएमएमटीचं उत्पन्न देखील कमी झालंय. पनवेल महापालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत शहर आणि उपनगरांमध्ये विविध विकास कामांसाठी 421 कोटींच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली. यामध्ये रस्ते बांधणी आणि कळंबोली इथल्या धरण तलावातील गाळ काढणं अशी कामं करण्यात येणार आहेत. पनवेल महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकांच्या हाती आहे. लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नकोच अशी भूमिका मोटरमननी घेतली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनानं सावध भूमिका घेत पुढच्या 2 ते 3 दिवसात चर्चा केली जाईल असं स्पष्ट केलंय. लोकल चालवत असताना लाल सिग्नल ओलांडणं, स्थानकातील थांबा विसरणं किंवा वेग मर्यादेचं उल्लंघन करणं अशा चुका मोटरमनकडून घडतात आणि त्यामागील नेमक्या कारणांचा शोध घेता यावा, पुरावे मिळावेत यासाठी लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. मुंबईतील गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. विसर्जन कोणत्याही अडचणीविना बिनदिक्कतपणे पार पडावं यासाठी विविध चौपाट्या, तलाव आणि कृत्रिम तलावांवरती महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात करण्यात आले असून 71 नियंत्रण कक्ष उभारण्यात आलेत. भाविकांच्या सुविधेसाठी 198 कृत्रिम तलाव उभारण्यात आलेत. बुलडाणा जिल्ह्यामध्ये गणपती उत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. गणेश मंडळांमध्ये जणू काही चढाव उडच लागली आहे. खामगाव शहरातील बालाजी प्लॉट भागातील अमर लक्ष्मी मुळे गणेश मंडळानं यावर्षी जंगलाची थीम साकारली आहे.
सांगली शहरातील सुभाष चौक मित्र मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या जल्लोषात पार पडली। सांगलीमध्ये पहिल्यांदा सुभाष चौक गणेश मंडळाच्या वतीने मिरवणुकीमध्ये कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथील कलाकारांचे सजीव देखावे सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये शंकर तांडव यासोबतच विविध प्रकारचे नृत्याविष्कार सादर करण्यात आले। 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी दुसरी सुनावणी विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली। ठाकरे गटाकडून सर्व दाखल 34 याचिका एकत्रित करून सुनावणी करा अशी मागणी करण्यात आली, मात्र शिंदे गटाच्या वकिलांनी सर्व याचिका एकत्रित नको, स्वतंत्र सुनावणी घ्या असा युक्तिवाद केला। आता या प्रकरणी पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे। आमदार अपात्रतेच्या सुनावणीसाठी वेळकाढूपणा केला जात असून केवळ तारीख बेतारीख दिली जात असल्याचा आरोप अनिल देशमुख यांनी केला। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य असून विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह सुनावणी घ्यावी अशी मागणी त्यांनी केली। भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या परवेतील वैजनाथ सहकारी कारखान्यावरती जीएसटी आयुक्तालयाने कारवाई केली। या कारखान्याची 19 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। या कारवाईनंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया आली, बाकीच्या कारखान्यांना मदत मिळते पण माझ्या कारखान्याला मिळाली नाही अशी खंत पंकजा मुंडेंनी व्यक्त केली। जुन्या हिंदी सिनेमातील गाण्याची आठवण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवरती निशाणा साधला। सुप्रिया सुळे यांनी याबाबत एक सूचक ट्विट केलंय। सुळेंचं हे ट्विट सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालंय। पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरती झालेल्या कारवाईनंतर त्यांनी जुन्या हिंदी सिनेमातील अपनो पे सितम गैरों पे करम या गाण्याची आठवण करत ट्विट केलंय। नागालँडच्या आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती प्रफुल्ल पटेलांनी दिली। नागालँडच्या 7 पैकी 7 आमदारांनी आम्हाला समर्थन दिलं असल्याचं त्यांनी म्हटलं, तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाडांनी त्यांना उत्तर देताना शरद पवारांनी नागालँडच्या सीएम रियो यांना पाठिंबा दिला होता, भाजपला नव्हे असं म्हणत उत्तर दिलं। जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उज्ज्वल निकम यांचं नाव जाहीर झाल्याची चर्चा आहे। यानंतर विद्यमान खासदार उन्मेष पाटील राष्ट्रवादीत जाणार अशी देखील कुजबूज सुरू झाली आहे। त्यावरती पक्ष बदलण्याचा मुळीच विचार नसून माझा पक्ष देईल ती जबाबदारी निभावणार असं पाटील यांनी म्हटलं। लातूर जिल्हा हा सोयाबीन उत्पादनात अग्रेसर जिल्हा मानला जातो, मात्र सोयाबीन संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात नेल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू झाली, मात्र आम्ही कोणतीही पळवापळवी केली नसून माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी हे केंद्र लातूरला व्हावं अशी कोणतीही मागणी केली नसल्यानं धनंजय मुंडे यांनी म्हटलं। आमदार अपात्रता प्रकरणी भाजप आमदार नितीश राणे यांनी संजय राऊत आणि अंबादास दानवेंवरती गंभीर आरोप केलेत। राऊत आणि दानवे सातत्यानं वक्तव्य करत विधानसभा अध्यक्षांवरती जाणीवपूर्वक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत असा दावा नितीश राणेंनी केला। तसंच विधिमंडळ सचिवांना पत्र सुद्धा लिहिलंय, तर नितीश राणेंच्या या पत्राचा खासदार संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतलाय। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। या दोन नेत्यांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघावरून सुरू झालेला संघर्ष आता राष्ट्रवादीच्या फुटीपर्यंत येऊन पोहोचलाय, कारण एकनाथ खडसे हे अजित पवार गटामध्ये येण्यासाठी धडपड करत होते असा थेट आरोप गिरीश महाजनांनी केला। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे पत्रकारांना प्रलोभन दाखवण्याचाच प्रकार असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली। पत्रकारावरती दडपण आणून त्यांना वळणावरती आणणं योग्य नसल्याचा टोला त्यांनी लगावला। मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच आहे। खडसे हे अजित पवार गटामध्ये येण्यासाठी धडपड करत होते असा आरोप महाजनांनी केलाय। त्यांच्या या आरोपाला खडसेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय, पण आपण सत्तेसाठी लांगुल चलन करणाऱ्यांमधले नसून शरद पवारांची एकनिष्ठ असल्याची टीका त्यांनी केली, तर आपल्या गटात यावं यासाठी आपण थेट संपर्क साधतो, कोणालाही मध्यस्थी म्हणून घेत नाही असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसेंना दिलं। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये समावेश करण्यासाठी 40 गावात घंटानाद आंदोलन करण्यात आलं। आरक्षणाअभावी विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्यानं नाराजी व्यक्त होते। धनगर आरक्षणासाठी चौंडीमध्ये सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारपासून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येणार आहे। लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी धनगरांना आरक्षण द्या, अन्यथा भाजपच्या नेत्यांना रस्त्यावरती उतरू देणार नाही असा इशारा देण्यात आला। धनगर समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष करत दिशाभूल करणाऱ्या सत्ताधारी मंत्र्यांना राज्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा शिरूर येथील धनगर आरक्षण कृती समितीनं दिलाय। धनगर समाजाला एसटी आरक्षण द्यावं या मागणीसाठी चौंडीमध्ये उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुणे नगर मार्गावरती रास्ता रोको करण्यात आला। धनगरांना एसटीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी धनगर समाज रस्त्यावरती उतरला। शिळ्या मेंढ्या घेऊन हे सगळे आंदोलक हातकणंगले तालुक्यातील पट्टण कोडोली इथे ठिय्या आंदोलन करणार त्यांनी केलं आणि यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा आरक्षण प्रश्नी परभणीच्या पूर्णा तालुक्यात मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय। आरक्षणाची मागणी करत देगावमध्ये मराठा समाजानं सामूहिक मुंडन आंदोलन केलं। आरक्षण न मिळाल्यास निवडणुकांवरती बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय।
मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये मराठा बांधव आक्रमक झालेत। 15 गावातील नागरिकांनी एकत्रित येत रामगड ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढली। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी करण्यात आली। नांदेड जिल्ह्यातील हदगावच्या कृषी कार्यालयामध्ये शेतकऱ्यांनी प्रचंड गर्दी केली होती। पीक विम्याचा क्लेम दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याचं समज झाल्यामुळे शेतकरी एकाच वेळी कार्यालयात दाखल झाले होते। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये महापालिका शाळेचा अजब कारभार समोर आल्याने संताप व्यक्त होतोय। शाळा सुटल्यानंतरही एका विद्यार्थिनीला वर्गात कुलूप बंद करण्यात आलं होतं। मुलीच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर नागरिकांनी कुलूप तोडून तिची सुटका केली। ठाण्याच्या रुद्राक्ष पाटील आणि त्याच्या टीमनं 10 मीटर रायफल शूटिंगमध्ये बाजी मारली। एशियन गेम्समध्ये रुद्राक्ष पाटीलनं भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं। देशासाठी सुवर्ण कामगिरी करणाऱ्या रुद्राक्षवरती कौतुकाचा वर्षाव होतोय। यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवड पार पडली आणि या निवडणुकीत काँग्रेसचे मनीष उत्तमराव पाटील विजयी झाले। मनीष पाटील यांना 15 मतं मिळाली तर महायुतीच्या उमेदवाराला 6 मतं मिळाली। हिंगोली जिल्ह्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामपंचायत पातळीवरती ऑडिट करण्यासाठी मानधन तत्वावरती 100 पदं भरली जाणार आहेत। जिल्ह्यातील 5ही तालुक्यांमध्ये प्रत्येकी 20 जागा असून या पदांसाठी फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती। अमरावती शहरातील ज्ञानमाता इंग्रजी शाळेमध्ये एका 10 वर्षीय विद्यार्थिनीचा शिक्षकानेच विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला। या विरोधात संतप्त पालक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शाळेवरती धडक दिली। त्यानंतर आरोपी शिक्षकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक झाली आहे। स्कॉटलंडमधील ग्लासगो इथे सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। लेझिम ढोल ताशांच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आणि या गणेशोत्सवात मोठ्या संख्येनं भारतीय नागरिक सहभागी झाले होते। पुणे महापालिका प्रशासनानं गणेशमूर्ती विसर्जनासाठी 150 पर्यावरणपूरक फिरते विसर्जन रथ उपलब्ध करून दिलेत। तर नागरिकांनी नैसर्गिक स्रोतात मूर्ती विसर्जित न करता पालिकेनं पर्यावरणपूरक उपलब्ध करून दिलेल्या पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनानं केलंय। महापालिकेनं गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांद्वारे आणि पर्यावरणपूरक फिरते विसर्जन हौदांद्वारे मूर्ती विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाल्यामुळे पुण्यातील गणपती देखावे बघण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील नागरिकांची गर्दी झाली आहे। त्यामुळे एसटीच्या पुणे विभागाकडून कोल्हापूर सोलापूर या मार्गावरती 50 जादा गाड्या सोडण्यात आल्या। त्यामुळे पुण्यामध्ये गणपती बघण्यासाठी येणाऱ्या भाविकांची सोय झाली आहे। मावळातील वराळे गावात आनंद आल्हाट यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात केसरीवाडा हा देखावा कागदी पुठ्ठा वापरून साकारलाय आणि हा देखावा पूर्णपणे कागदी पुठ्ठा वापरून केलेला आहे। सामाजिक एकोपा राहावा आणि पर्यावरणाला पोषक वातावरण राहावं यासाठी या देखाव्याची निर्मिती केल्याचं आल्हाट यांनी सांगितलं। मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत। विद्यापीठानं 439 परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या। तसंच परीक्षांच्या तारखांसोबतच 84 परीक्षांचं वेळापत्रक सुद्धा विद्यापीठाच्या वेबसाईटवरून प्रसिद्ध केलंय। गेल्या अनेक दिवसांपासून सीबीएसई शाळांची वाढ करण्याची मागणी करणाऱ्या पालकांना दिलासा मिळणार आहे। पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात 1 सीबीएसई शाळा सुरू करण्याचा मुंबई पालिकेचा मानस आहे। त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाही सीबीएसईचे शिक्षण घेण्याची संधी मिळेल। ऑक्टोबर महिन्यात बँका तब्बल 16 दिवस बंद राहणार आहेत। त्यापैकी महाराष्ट्रात एकूण 9 दिवस बँकांचे कामकाज बंद असेल। ऑक्टोबर महिन्यात 5 रविवार आणि 2 शनिवार असे 7 दिवस बँका बंद असतील। शिवाय 2 ऑक्टोबरला गांधी जयंती आणि 24 ऑक्टोबरला विजयादशमी असल्यामुळे देशभरातील बँकांना सुट्टी असेल। चर्चगेटमध्ये असलेल्या पश्चिम रेल्वेचं मुख्यालय जुन्या पद्धतीच्या दगडी इमारतीला पुढील वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत। या पार्श्वभूमीवर तिचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। त्यासाठी 3.89 कोटींचा खर्च केला जाणार असून त्या कामासाठी पश्चिम रेल्वेनं निविदा मागवल्या आहेत। मिळकत कराची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मिळकती पुणे पालिकेनं सील केलेल्या आहेत। तरी देखील जागा मालक पैसे भरत नसल्यामुळे या मिळकतींचा लिलाव करण्याचा निर्णय आता प्रशासनानं घेतलाय। पहिल्या टप्प्यात सील केलेल्या 1618 मिळकतींपैकी 200 मोठ्या मिळकतींचा ऑक्टोबरमध्ये लिलाव केला जाणार आहे। बुलडाणा जिल्ह्यात ज्ञानगंगा अभयारण्यातील देवारी गावच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलाय। वन्य प्राण्यांच्या त्रासानं हैराण असलेल्या देवारी गावच्या एका शेतकऱ्याचा जीव गेला। शेतामध्ये काम करत असलेल्या सुनील निवृत्ती झिने या 38 वर्षीय शेतकऱ्यावरती बिबट्यानं हल्ला करून त्यांना ठार केलं। दगडी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगाव जिल्हा बँकेची 107वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी केळी उत्पादकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केळी पिकावरती प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहावेत यासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करणार असल्याची घोषणा केली।
जुनी पेन्शन लागू करण्यासोबत विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या देशव्यापी भारत पेन्शन यात्रेचं जळगावात आगमन झालं आणि या यात्रेच्या निमित्तानं अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघातर्फे भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. एक सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध या यात्रेनं संपूर्ण जळगावकरांचं लक्ष वेधलं. अमरनाथ तालुक्यातील नेवाळी ग्रामपंचायत